Don't know, but don't. बच्चों के माथे पे चूम के निकलेंगे तो उनको समझ में आएगा कि घर पे एक जान और है, अपनी माँ को देखें या अपनी धर्मपत्नी को देखें तो उनके समझ में आएगा कि इनके लिए पहनो। रास्ते पे अपनी खुद की परवाह नहीं है मगर घर वालों की परवाह तो करो, मुझे ऐसा लगता है। आपको क्या लगता है? अगर आपका भाई या अगर आपका कोई बहन गया उनको नहीं बोलेंगे करने? चल ध्यान रख। इंडियन फिल्म इंडस्ट्री के लिए गर्व की बात है कि हमारे नाटू नाटू को ओरिजिनल कंपोजिशन के लिए अवार्ड मिला है। बहुत बहुत मुबारकबाद। रस्ता सुरक्षिततेसाठी जनजागृती आणि जनप्रबोधनाकरता विविध कार्यक्रम या सप्ताहात आयोजित केले जातात, तसंच वर्षभर देखील हे कार्यक्रम राबवले जातात। सडक सुरक्षा जीवन रक्षा हे घोषवाक्य आहे। राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2023 उद्घाटन दीप प्रज्वलन करून होईल। मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावं। अभिनेते जॅकी श्रॉफ, त्याचप्रमाणे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार सर, संजय यादव सर यांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून आजच्या या राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2023 उद्घाटन करावं। कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात
आपण दीप प्रज्वलन करून करतो, कारण मांगल्याचं प्रतीक, शुभंकराचं प्रतीक. सर्व मान्यवरांना विनंती त्यांनी दीप प्रज्वलन करावं. अकरा ते सतरा जानेवारी 2023 दरम्यान राज्यात रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमांचा शुभारंभ दीप प्रज्वलन करून करण्यात येत आहे. दीपो नाशयते मान्तं धनारोग्ये प्रयश्चते कल्याणाय भवति एव दीप ज्योतिः नमस्तुते. अंधकाराचा नाश करणारा दिवा आरोग्य आणि संपत्ती देतो. सर्वांचं कल्याण करणाऱ्या दिव्याला माझा नमस्कार असो. मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलित होणारी ही ज्योत आपल्या साऱ्यांच्या जीवनामध्ये प्रकाशाचं, आनंदाचं, प्रगती. सर्व मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती करते. अपघातांमध्ये ज्येष्ठ राजकारणी विनायक मेटे साहेब, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदवी माननीय अनिल पाटील करतो की रस्ते अपघात टाळणे हे माझे ध्येय आहे. कर्तव्य दक्ष वाहन चालक बनून वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करून माझी व इतरांची सुरक्षिततेची जबाबदारी घेईन. मी इंधन व रस्ते अपघात टाळून त्यामुळे होणारी हानी कमी करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन.